नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता सातवीच्या वर्गाची मराठी या विषयाची द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण पन्नास गुणांची आहे आणि वेळ हा दोन तासाचा देण्यात ता आलेला आहे प्रश्न पहिला अ तुम्हाला समजलेला अर्थ लिहा दोन गुणांसाठी एक लेखिकेची तबस्सुम विषयीची भावना उत्तर खूप गोड मुलगी होती तिची आई पोरकी होती ती बावरली होती लेखिकांना तिच्याकडे पाहून वाईट वाटले तिच्या काय असेल याची तिला कल्पना नव्हती म्हणून लेखिका चिंतित झाल्या तबस्सुमने इवल्या हातांनी लेखिकांना सलाम केला तेव्हा लेखिकांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता प्रश्न पहिल्यातील ब का म्हटले आहे ते लिहा चार गुणांसाठी पहिला प्रश्न स्तंभ तिथे ना कुणी बांधिला पेटली न वाद उत्तर पा देशाच्या रक्षणासाठी प्राण देणारे सैनिक अपरिचित असतात लोकांना प्रत्येकाची नावे माहीत नसतात तसेच आपला कुणी जय जयकार करावा म्हणून सैनिक लढत नाही लढणे ही, ही त्यांची निष्ठा असते म्हणून जनतेच्या दखल न घेणाऱ्या वागणुकीवर भाष्य करताना कवीने ही ओळख लिहिली आहे ब मधील दुसरा प्रश्न या मोत्यांचा पाण्याचा संचय कर उत्तर पावसातून धरणीवर येणारे पाणी अत्यंत मूल्यवान आहे माणूस पशु पक्षी व निसर्ग यांना जगण्यासाठी पाणी अत्यंत गरजेचे आहे म्हणून आभाळातून बरसणाऱ्या या मोतीरूपी थेंबांचा संग्रह कर असे कवयित्रीने म्हटले आहे प्रश्न पहिल्यातील क थोडक्यात उत्तरे लिहा चार गुणांसाठी दोन प्रश्न विचारण्यात आलेले आहे पहिला प्रश्न कोळिणीच्या घरट्याची वैशिष्ट्ये लिहा ठिकाणी उत्तर लिहिलेलं आहे कोळिणीचे घरटे डोंगर माथ्यावर असते ते जमिनीत जवळजवळ एक फूट खोलवर असते दोन कोळिणीचे घरट्याचे दार व त्यावरचे अस्तर रेशमी धाग्यांनी घट्ट विणलेले असते तीन कोळिणीच्या घरट्याच्या दाराला बाटलीच्या भुसाची उपमा दिलेली आहे चार कोळिणीच्या घरट्याचे दार आतून घट्ट लागते ते इतके पक्के असते की जराशी फटही राहत नाही ते बाहेरून कोळिणीला उघडता येत नाही आणि पाचवे कोळीन घरटे सोडून जात नाही घरट्यात बसून ती सावज हे घरट्याच्या दारावर सावज आले ती ती दार की ती त्यावर झडप घालते व झटकन विळखा घालून आत खेचून घेते घरट्याचे दार आतून घट्ट लागते अशा प्रकारे कोळीनीच्या घरट्याची वैशिष्ट्ये आहेत क मधील दुसरा प्रश्न बघा दोन शास्त्रज्ञ डॉक्टर कसबे यांनी धोंड्याबद्दल कोणती माहिती सांगितली उत्तर धोंडा हा परग्रहावरील सजीव प्राणी आहे मानवापेक्षा कित्येक पटींनी तो बुद्धिमान असतो तीन सजीवांबरोबर तो निर्जीव वस्तूही घेऊ शकतो चार प्रजनन क्षमता असल्यामुळे दुसऱ्या धोंड्याची निर्मिती करू शकतो आणि पाच अमेरिकेच्या एका प्रांतात हे धोंडे नुकतेच सापडलेत प्रश्न दुसरा अ आकृती पूर्ण करा बालीबेटावरील विविध कला दोन गुणांसाठी लिहायचं आहे बघा नृत्य गायन शिल्प चित्र रिकाम्या चौकटीत तुम्हाला ह्या चार कला लिहायच्या आहेत दुसरे तबस्सुमची वेशभूषा अंगात साधा सुती फ्रॉक फ्रॉकला झालर व बटणे तीन केसांना भरपूर तेल लावून चापून बसवलेले आणि चार पोनीटेल बांधलेली प्रश्न दुसऱ्यातला तिसरा प्रश्न बघा तिसरी कृती छायाचित्र घेण्यासाठी लेखकाने केलेल्या कृती डोंगराकडे गाडी वळवली दोन डोंगर चढून वर गेले तीन जमिनीचे निरीक्षण केले चार दगडावर स्तब्ध बसले प्रश्न दुसऱ्यातलाच चौकटी पूर्ण करा श्रुतीच्या डिशमधील पदार्थ केक कचोरी दुसरे माळ घाटातील कुपोषित बालकांना न मिळणारी दोन जीवनसत्वे प्रोटीन्स विटॅमिन्स प्रश्न तिसरा अ असे का वाटते एक माणसाने निसर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा बघा सहा गुणांसाठी असे का वाटते हा प्रश्न आहे एकूण तीन प्रश्न विचारण्यात आलेले आहे उत्तर निसर्ग माणसाला भरपूर मदत करतो पण माणूस निसर्गाची कदर करीत नाही उलट वारेमाप जंगलतोड जलप्रदूषण वायू प्रदूषण यांसारखे गुन्हे करतो निसर्गाकडे दुर्लक्ष करून त्याला लुबाडले तर माणूस वाचणार नाही म्हणजे निसर्गाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा त्यासाठी पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करायला हवे दुसरा प्रश्न चौकसपणा व जिज्ञासूपणा हे गुण महत्वाचे आहेत चौकसपणा वृत्ती अत्यंत महत्वाचे गुण आहेत आजूबाजूच्या परिस्थितीविषयी सजग राहून प्रश्न विचारणे व चौकशी करणे याला चौकसपणा म्हणतात व जाणून घेण्याच्या वृत्तीला जिज्ञासू वृत्ती म्हणतात राजूने चौकसपणा व जिज्ञासू वृत्ती दाखवली नसती तर धोंड्याचे रहस्य उलगडले नसते त्याच्या या गुणांमुळेच पृथ्वीवरचे संकट टळणे म्हणून हे दोन्ही गुण महत्त्वाचे आहेत तिसरा प्रश्न श्रुतीच्या नाराजीच्या परिणामाबाबत तुमचे मत लिहा एकतीस डिसेंबरला वर्गात मॅडमनी श्रुतीला तिचा नववर्षाचा संकल्प विचारला वेगळा संकल्प न सांगता आल्यामुळे श्रुती नाराज झाली तिचे नाराज होणे स्वाभाविक होते कारण सर्वजण ठराविक संकल्प सांगतात हे हुशार श्रुतीला नको होते काहीतरी वेगळा नवीन संकल्प तिला सांगायचा होता यावरून नवीनतेची व वेगळेपणाची तिची आवड लक्षात येते आयत्या वेळी तिची बुद्धी चालली नाही म्हणून ती नाराज झाली या नाराजीमुळे तिने डिश मध्ये सगळे पदार्थ खाल्ले नसावेत असायची व त्या अंगणांमध्ये दाणे टिपायला चिमण्या गोळ्या व्हायच्या आता शहरामध्ये छोटी कवलारू व अंगण असलेली घरे राहिली नाहीत उंच इमारतीमुळे झाडे कमी झाली त्यामुळे चिमण्या येथे फिरकेनाशा झाल्या तसेच उंच उंच इमारतींमुळे शहरात टीव्ही अँटीनॅनचे व मोबाईल टावरचे प्रमाण वाढले यामुळे चिमण्यांना खूप त्रास होतो मोकळी मैदाने कमी झाली प्रदूषणही वाढले अशा प्रकारे शहरात वाढलेल्या यांत्रिकीकरणामुळे चिमण्या शहरात दिसत नाहीत दुसरा प्रश्न मित्राची मैत्रिणीची खूप वाईट वाटल्यावर होणारी स्थिती झाल्यास तुम्ही कोणती मदत कराल उत्तर मित्राची कातळ अवस्था झाली तर मी आधी त्याचे दुःख समजून घेईन त्याला दिलासा देईन संकटांना कसे सामोरे जायचे याची हिंमत त्याच्यात आणण्याचा प्रयत्न करीन त्याला धैर्याने जगलेल्या माणसांची उदाहरणे देईन मी सतत तुझ्या सोबतीच आहे असा विश्वास देईन सर्वतोपरी त्याला मदत करेन प्रश्न चौथा अ पुढील अर्थाचे अचूक वाक्यप्रचार पर्यायातून निवडा दोन गुणांसाठी एक अंदाज बांधणे त्या पर्यायातून योग्य पर्याय आहे ब तर्क करणे अंदाज बांधणे तर्क करणे दुसरे भरपूर जेवणे त्याचा क पर्याय बरोबर आहे ताव मारणे भरपूर जेवणे ताव मारणे ब समानार्थी शब्द लिहा पाऊस प्रजन्य जीभ जीवा तिसरे दिवा दीप चौथे काव्य कविता क विरुद्धार्थी शब्द लिहा चांगले वाईट नवीन जुने सोपे अवघड विक्री खरेदी ड प्रश्न पुढील इंग्रजी शब्दांना मराठी शब्द लिहा एक कॅन्सर कर्करोग दोन चेक धनादेश तीन हॉस्पिटल दवाखाना चार ऑफिस कार्यालय ई प्रश्न पुढील केवल प्रयोगी अवयवाचा वाक्यात उपयोग करा शाब्बास वाक्यात उपयोग आहे शाब्बास जिंकलात तुम्ही